जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरात अनेक गणेशोत्सव मंडळांनी विधिवत गणरायाची स्थापना केली होती। गणेशोत्सव हा जळगाव शहरात भक्तिमय अशा वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला, तर अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी देखील सहभाग घेत तरुणाईसोबत ढोल ताशांच्या गजरात लेझी नृत्य केले। अतिशय उत्साह, सर्व तरणाई रस्त्यावर आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर आज उत्साहाचं वातावरण आहे। जळगाव शहरामध्ये सुद्धा मी दरवर्षी असतो, पण यावेळेला मला वाटतं की सगळ्यात जास्त गर्दी ज्यावेळेला आपल्याला रस्त्यावर बघायला मिळते। तरुण तर आहे, समोर आमच्या मुलीसुद्धा आहेत, भगिनी आहेत, महिला मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी रस्त्यावर गणरायाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आपल्याला दिसत आहेत।
आज बापाला निरोप द्यायचा आहे. मागणं पहिल्या दिवशीच आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. पण निश्चित सगळ्या शेतकऱ्यांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे, अतिवृष्टी होऊ नको बाबा, दुष्काळ होऊ देऊ नको, सर्वांना सुखी ठेव, हेच आमचं मागणं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत गणपती बाप्पाला काही सांगणं घातलंय का? काही सांगणं नाही. गणपती बाप्पांना माहित आहे काय करायचं काय नाही. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशीच आहे. निश्चित यावेळेला सुद्धा महायुतीचं सरकार येणार आणि मोठ्या मताधिक्याने येणार आहे. घोडा मैदान समोर आहे. सहा टर्म झाले माझ्या विरोधात. सगळे लढून थकलेत, आता कोणालाही येऊ द्या. आणि गंमत बघा, निकाल लागल्यावर मग माझ्याशी आपण बोला, तोपर्यंत मी काही बोलणार नाही. मनोज चरंगे पाटील म्हणताय आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार राहणार. मला वाटतं आज आपण गणरायला निरोप देतोय, तो विषय नसावा. मी सकाळी कालही बोललो, आजही सकाळी मी नांदेडला या विषयावर बोललेलो आहे. तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.